नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण चॅनलला स्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज सकाळी जेव्हा सहा वाजता न चुकता व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो जसं की सर्वांना माहित आहे आपण दररोज बारा प्रश्नांची चर्चा करत असतो सोबत मी सर्वांना सांगितलं आहे एक चांगली सवय लागावी म्हणून एक छोटीशी वही किंवा रजिस्टर बनवा दररोजचा तुमचा टायमिंग फिक्स ठेवा एक तर तुम्ही व्हिडिओ वी सकाळी पहा दुपारी पहा किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर पहा परंतु ही जी काही चालू घडामोडीची सिरीज आहे याच्यामध्ये तुम्हाला सातत्य मात्र बाळगावं लागेल क्लिअर आणि बारा प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा खास प्रश्न असेल ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नुकतेच आरबीआय बँकेने कोणत्या बँकेवर साडेचार कोटी रुपयाचा दंड आकारला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं होतं सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे जे काय इंडस इंड नावाची जी काही बँक आहे त्या बँकेवर आरबीआय बँकेने साडेचार कोटी रुपयाचा दंड आकारलेला आहे आता प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की हा दंड नेमका कशामुळे हो आकारला तर याचं कारण सुद्धा लगेच छोट्याशा भाषेत लगेच कोपऱ्यात लिहून घ्या विशिष्ट तरतुदींचे पालन न केल्याबद्दल इंडस इंड बँकेला आरबीआयने साडेचार कोटी रुपयाचा दंड आकारला आता या ठिकाणी आरबीआय या बँकेचं वर्णन करण्यात आलं तर मला सांगा लगेच लिहून घ्या ची स्थापना केव्हा झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आणि आरबीआय बँकेचं मुख्यालय कोठे आहे मुंबई या ठिकाणी आता तुम्ही मला लगेच सांगायचं आहे कमेंट करून चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत आणि ते कितवे गव्हर्नर आहेत लगेच खाली कमेंट करा या ठिकाणी इंडस इंड या बँकेचं वर्णन करण्यात आलं आहे तर इंडस इंड बँकेबद्दल सुद्धा लगेच चार गोष्टी लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट इंडस इंड नावाची जी काही बँक आहे त्या बँकेची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो एकोणीशे चौऱ्याण्णव साली याचे जर मालक कोण आहेत असं जर विचारलं या बँकेचं तर हिंदुजा ग्रुप हा हे या बँकेचे मालक आहेत आणि सध्याचे सीईओ कोण आहेत म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत असं जर विचारलं तर सुमंत काठपालिया आणि ही जी काही इंडस इन नावाची जी काही बँक आहे त्या बँकेचं मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये क्लिअर आता बोलूया प्रश्न क्रमांक पहिल्याकडे नेहमी सारखं शांततेत शेवटपर्यंत प्रश्न पहा फक्त बारा प्रश्न आहेत मोजून आपल्याला पंधरा मिनिट लागणार आहेत एकही प्रश्न मिस नका करू आणि एक ते बारा प्रश्न पाहत पाहत सर्व प्रश्न आणि त्या प्रश्नांची प्रश्ना इतर जेवढीही माहिती सांगेल ती लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने पोलीस भरतीतील महिलांसाठी वीस टक्के भरती आरक्षित केलेली आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश की उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने ज्या काय त्या राज्यातील पोलीस भरती आहेत त्या पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी वीस टक्के व्हॅकन्सी हे आरक्षित केलेले आहे ठीक आहे तर याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश आणि आपण मागीलच एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पंजाब सरकारने सुद्धा असा काही निर्णय घेतलेला आहे परंतु पंजाब सरकारने काय केलेलं आहे तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे मग ते एकट्या पर्टिक्युलरली एका साठी दिले का नाही पंजाब सरकारने काय केलं आहे जेवढ्याही त्या राज्यातील सरकारी नोकरी असतील त्या सरकारी नोकरीमध्ये त्या राज्यातील तेहतीस थी टक्के महिलांना आरक्षण दिलेलं आहे उत्तर प्रदेश सरकारने काय केले आहे त्या राज्यातील जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये वीस टक्के जे काही पद आहेत ते महिलांसाठी ठेवलेले आहेत कोणत्या राज्यात उत्तर प्रदेश राज्यात तर उत्तर प्रदेश बद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट उत्तर प्रदेश राज्याची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत सध्याचे आदित्यनाथ योगी राज्यपाल जर कोण आहेत असं जर पाहिलं तर आनंदीबेन पटेल आणि राजधानी कोणती आहे म्हटलं तर लखनौ आता या ठिकाणी हे जे काही आनंदीबेन पटेल आहेत यांना अतिरिक्त राज्यपालाचा पद पदभार दिलेला आहे कुठला दिलेला आहे एमपी म्हणजेच मध्य प्रदेश राज्याचा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार हा आनंदीबेन पटेल यांना सुद्धा दिलेला आहे आणि जर उत्तर प्रदेश राज्यातील एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे दुधवा आणि एकच महत्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे रिहंत प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया नुकत्याच झालेल्या डेन्मार्क ओपन दोन हजार वीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अँडर्स अँडोनसेन हे जे काही प्लेयर आहेत यांनी डेन्मार्क ओपन दोन हजार वीस या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट या स्पर्धेचं नाव काय आहे डेन्मार्क ओपन जी की दोन हजार वीस मध्ये पार पडली या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकते एक हे या ठिकाणी पुरुष एकेरीचं पद कोणी पद पुरुष एकेरीचं पदक कोणी जिंकलं तर अँडर्स अँटोन्सेन लिहून घ्या आणि महिला एकेरीचं पदक कोणी जिंकलं असं जर विचारलं तर नोजोमी ओकुहारा हे दोन्ही माहिती लगेच एका कोपऱ्यामध्ये लिहून घ्या बोलूया प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा अलीकडे कोणत्या देशातील पासपोर्ट हा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे अमेरिका न्यूझीलंड जपान की इस्रायल तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूझीलंड या देशाचा जो काही पासपोर्ट आहे तो जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे कोणत्या देशाचा न्यूझीलंड देशाचा तर बद्दल थोडीशी महत्वाची माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट न्यूझीलंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत जेसिंडा आर्डन तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो या ज्या काही महिला आहेत जेसिंडा आर्डन या सलग दुसऱ्या वेळेस सलग दुसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे यांचं नाव हे चर्चेत आहे याला स्टार मार्क करून ठेवा प्रश्न काय विचार जाऊ शकेल कुठल्या देशाच्या पंतप्रधान या सलग दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहेत तर त्यांचं नाव जेसिंडा आर्डन हे लक्षात ठेवायचं आणि न्यूझीलंडची राजधानी आहे वेलिंग्टन आणि न्यूझीलंडचं राष्ट्रीय चलन आहे न्यूझीलंड डॉलर कोणत्या बँकेने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सॲप बँकिंग सेवा सुरू केलेली आहे आयडीबीआय बँक ऍक्सिस बँक बँक ऑफ बरोडा की एसबीआय बँक प्रश्न क्रमांक चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आयडीबीआय बँक या ठिकाणी तुम्हाला सिंपल प्रश्नाचा गाभा काय आहे प्रश्न काय विचारत आहे याच्याकडे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न अशाला असा विचारला जाईल का बिलकुल नाही परंतु प्रश्नाचा गाभा काय असणार आहे व्हॉट्सअप बँकिंग मग तुम्हाला जेव्हाही कुठेही व्हॉट्सअप बँकिंग हा शब्द दिसला की तुम्हाला आयडीबीआय बँकेची आठवण झाली पाहिजे तर या ठिकाणी आयडीबीआय बँकेने ही सुविधा सुरू केलेली आहे तर आयडीबीआय बँकेबद्दल दोन तीन गोष्टी लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट आयडीबीआय बँकेची स्थापना केव्हा झाली असं जर विचारलं तर एक जुलै एकोणीसशे ला सीईओ कोण आहेत म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत असं जर विचारलं तर राकेश शर्मा आणि आयडीबीआय बँकेचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो बहुतांश म्हटलं तरी काय हरकत नाही परंतु जवळपास नव्याण्णव टक्के जेवढ्याही प्रायव्हेट बँक्स आहेत त्या सर्व बँकेचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी वळूया प्रश्न क्रमांक पाचव्याकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पृथ्वी दोन हे जे काही क्षेपणास्त्र होतं या क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी कोठे झालेली आहे किंवा कोठे घेण्यात आली आहे केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश की ओडिसा तर प्रश्न क्रमांक पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा या राज्यामध्ये पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली होती आता दोन प्रश्न लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट ओडिसा येथे झाली पृथ्वीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची पृथ्वी दोन क्षेपणास्त्राची याची मारक क्षमता कशी आहे सर्फेस टू सर्फेस म्हणजे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर हा याची मारक क्षमता आहे आणि हे जे काही पृथ्वी दोन क्षेपणास्त्र आहे ते कोणी विकसित केले आहे डेव्हलप बाय विच कंपनी डीआरडीओ या कंपनीने ते विकसित करण्यात आलेलं आहे मग या ठिकाणी डीआरडीओ या शब्दाचा प्रयोग करण्यात आला तर चा फुल फॉर्म लगेच लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे ला डीआरडीओचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असं जर विचारलं तर जी सतीश रेड्डी आणि हे जी काही डी संस्था आहे ऑर्गनायझेशन आहे ते कोणत्या मंत्रालयाच्या हाताखाली काम करतं तर त्याचं नाव आहे संरक्षण मंत्रालय किंवा याच्यात जर काही प्रॉब्लेम झाला काही जर झालं तर याला जबाबदार कोणतं मंत्रालय असणारे संरक्षण मंत्रालय संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह ही सर्व माहिती महत्वाची आहे कसाही प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा मी अशी आशा बाळगतो की तुम्ही दररोज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहात काय विद्यार्थी तीन प्रश्न चार प्रश्न पाच प्रश्न बघून निघून जातात परंतु अर्धवट नॉलेज हे नेहमी सगळ्यात जास्त धोकादायक अलीकडेच सी आर पी ने कोणाशी करार केला किंवा कोणासोबत भागीदारी केलेली आहे आय आय टी कानपूर आय आय टी मद्रास आय आय टी दिल्ली की आय आय टी मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहाव्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी आय आय टी दिल्लीसोबत सी आर पी ने करार केलेला आहे किंवा भागीदारी केली आहे मग खाली लगेच लिहून घ्या हा करार किंवा ही भागीदारी कशासाठी केली आहे तर त्याचं कारण लिहून घ्या आपली संशोधन व विकास क्षमता वाढवण्यासाठी सीआरपीएफ ने भागीदारी केलेली आहे आय आय टी दिल्लीसोबत या ठिकाणी एका फोर्सचं नाव करण्यात आलेलं आहे कोणता फोर्सचं नाव आहे सीआरपीएफ तर लगेच याच्याबद्दल दोन तीन गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट सीआरपीएफचा फुल फॉर्म काय होतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा झाला त्याचा लोगो याच्याबद्दल चार महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट स्टारमार्क करून लिहून घ्या भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दर आहे म्हणजे सी आर पी एफ दुसरी गोष्ट लिहून घ्या गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली हे जी काही सी आर पी एफ आहे ते कार्य करते या दोन गोष्टी लिहून घेतल्या आता त्याच्याखाली लिहून घ्या सीआरपीएफ ची स्थापना केव्हा झाली एकोणीशे एकोणचाळीस साली सध्याचे संस्थापक कोण आहेत सीआरपीएफ चे तर ह्याची जी काही स्थापना केली आहे ती आपल्या भारतीय संसदेने केलेली आहे सीआरपीएफचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी आणि ऑपरेशन कार्यक्षेत्र कुठे आहे तर इंडिया समजलं तुम्हाला म्हणजे सीआरपीएफ जे आहे ते कुठे कुठे ऑपरेशन करू शकते किंवा कुठे कुठे कार्य करू शकते तर भारताच्या सीमेमध्येच ती कार्य करू शकते क्लिअर सर प्रश्न क्रमांक सातवा पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा सी फॉर कॅट डी फॉर डिप्रेशन नावाचे जे काही पुस्तक आहे नुकतेच ते कोणी लिहिलेलं आहे म्हणजेच या पुस्तकाचे ऑथर कोण आहेत एम ए गणपती कैरवी भरत राम श्रीकांत दातार की शशी थरूर प्रश्न क्रमांक सातव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कैरवी भरत राम यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे सी फॉर कॅट डी फॉर डिप्रेशन इम्पॉर्टंट प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागरूकता दिवस दरवर्षी टिंबटिंबला साजरा केला जातो मला सांगा या ठिकाणी जागरूकता दिवस म्हटलेला आहे इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल इंटरनॅशनल अवेअरनेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय जागरूकता दिवस कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी करा त्या प्रश्नामध्ये त्या एक एकतरी प्रश्न हा दिवसांवरती विचारला जातो पंधरा ऑगस्टला काय असतो सव्वीस जानेवारीला काय असतो एकतीस ऑक्टोबरला काय असतो अशा प्रकारे किंवा राष्ट्रीय एकता दिवस केव्हा असतो अशा प्रकारे प्रश्न हे नेहमी विचारले जातात त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यातील इम्पॉर्टंट दिवस याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे बावीस ऑक्टोबर रोजी दरवर्षी आपण इंटरनॅशनल अवेअरनेस डे ज्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय जागरूकता दिवस असं म्हणतो तो आपण साजरा करतो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एससीओच्या अभियोजकांच्या अठराव्या बैठकीत भारत भाग घेत आहे खालीलपैकी कोण सध्याचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार गुप्ता नितीन सिंह दीपक सक्सेना की तुषार मेहता या ठिकाणी प्रश्न गांभीर्याने ऐका कशाद्वारे ही बैठक होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार आहे कोणाच्या अभियोजकांच्या एससीओच्या हो अभियोजकांच्या कितीवी बैठक आहे अठरावी बैठक आहे कोणता देश भाग घेणार आहे आपला देश भारत देश भाग घेणार आहे आणि मग आपल्या देशाचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया कोण आहेत असा या प्रश्नाचा अर्थ आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुषार मेहता हे सध्याचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून कार्यरत आहेत क्लिअर या ठिकाणी दहावा प्रश्न पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने विहार नावाचे वेबिनार आयोजित केलेले आहे कृषी मंत्रालय पर्यटन मंत्रालय आयुष मंत्रालय की यापैकी नाही तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे जे काही आयुष मंत्रालय आहे या मंत्रालयाने विहार नावाचे वेबिनार आयोजित केलेले आहे या ठिकाणी नेहमी सांगितलं मी तुम्हाला किंवा मगाशीच सांगितलं विहार नावाचे वेबिनार असं म्हटलं की लगेच आयुष मंत्रालय याची आठवण झाली पाहिजे मग या ठिकाणी आयुष मंत्रालय याच्याबद्दल दोन गोष्टी लिहून घ्या हे जे काय आयुष मंत्रालय याची स्थापना केव्हा झाली नऊ नोव्हेंबर एक दोन हजार चौदाला आणि याचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा अलीकडेच कोणाबरोबर डिजिटल आरोग्य सुविधा व सुरक्षितता देण्याचा करार भारताने केलेला आहे सिंगापूर नेदरलँड्स जपान की जर्मनी तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेदरलँड्स नावाचं जे काही देश आहे या नेदरलँड देशाबरोबर भारताने करार केलेला आहे किंवा भागीदारी केली आहे कशासाठी डिजिटल आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता देण्याचा करार भारताने केलेला आहे कोणासोबत नेदरलँड या देशासोबत तर याशा या देशाबद्दल दोन तीन गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट नेदरलँडचे सध्याचे पंतप्रधान आहेत मार्क रुट्ट राजधानी आहे नेदरलँडची ऍम्स्टरडॅम आणि नेदरलँडचं राष्ट्रीय चलन आहे युरोप क्लिअर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया म्हणजेच आजचा शेवटचा प्रश्न पाहूया बारा नंबरचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा नुकत्याच झालेल्या जश्न ई हारूड या संगीत महोत्सवाचे उद्घाटन कोठे झालेले आहे जम्मू आणि काश्मीर दिल्ली आसाम की मेघालय तर प्रश्न क्रमांक बाराव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर हे काय आहे राज्य की केंद्रशासित प्रदेश तर हे आहे केंद्रशासित प्रदेश तर या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये जश्न ई हारूड या संगीत महोत्सवाचं उद्घाटन झालं कुठे झालं जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीरबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट मला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जम्मू आणि काश्मीर हे तर अगोदर राज्य होतं मग त्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला तर त्याचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला सध्याचे उपराज्यपाल कोण आहेत जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मनोज सिन्हा याच्या अगोदर कोण होते गिरीश मुर्मू आणि जम्मू काश्मीरची राजधानी कोणती आहे श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणी दोनच परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सुद्धा लगेच लिहून घ्या सलीम अली आणि दचीगाम आणि दोनच महत्वाचे धरणं आहेत जे की नेहमी परीक्षेला विचारले जातात बगलीहार आणि उरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न हा जो काही उपक्रम आपण मराठी भाषेतील मायबोली भाषेतील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी सुरू केलेला आहे हा उपक्रम कसा वाटला या उपक्रमाला अजून आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो असं जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सजेशन देऊ शकता आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार वीस मध्ये प्रथम स्थानावर कोण आहे किंवा अव्वल स्थानी कोणता देश आहे ब्राझील जपान बेलारूस की जर्मनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे जे की मी तुम्हाला रोज सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद